नमस्कार आता आपण गेम थिअरी मराठीमध्ये ज्याला खेळ सिद्धांत किंवा सिद्धांत असं सुद्धा म्हणतात या गेम थिअरीशी संबंधित काही मूलभूत संकल्पना समजावून घेणार आहोत गेम थिअरीमधील विशिष्ट प्रकारच्या सिच्युएशन्स किंवा स्थिती समजावून घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या संकल्पनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया सगळ्यात पहिली संकल्पना बघूया आपण खेळ किंवा गेम आपल्याला वेगळ्या प्रकारचे खेळ ठाऊक असतात उदाहरणार्थ कबड्डी बुद्धिबळ टेनिस या प्रकारच्या खेळांमध्ये नेहमी दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात किंवा दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतात आणि एकमेकांच्या विरोधात खेळत असताना कारण ते एकमेकांचे स्पर्धक संघ असतात एकमेकांच्या विरोधात खेळत असताना ते वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच लढवत असतात डावपेचात्मक निर्णय घेत असतात उदाहरणार्थ बुद्धिमळामध्ये आपण ज्या वेळेला किंवा खेळाडू ज्या वेळेला समोर सरकवतो हो त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचं समोर सरकवतो हो परंतु ते प्याद सरकवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यासमोर अनेक प्रकारचे डावपेच असतात ते सोडून तो दुसरं कोणतंही समोर सरकवू हो शकतो हे सगळे त्याच्यासमोर उपलब्ध असणारे डावपेच आहेत त्यातला एक तो निवडतो ज्यावेळेला तो एक निवडतो एक डावपेच निवडतो त्यावेळेला त्याला डावपेचात्मक निर्णय स्ट्रॅटेजिक डिसिजन असं म्हणतात आणि त्याच्यासमोर उपलब्ध असणारे जे इतर स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध असणारे इतर स्वरूपाचे जे पर्याय आहेत त्यांना डावपेच असं म्हणतात या ह्या सग खेळाडूसमोर असणारे जे वेगळ्या स्वरूपाचे डावपेच आहेत त्या डावपेचांची चौकट म्हणजे खेळ आपल्याला अर्थशास्त्रामधल्या वेगळ्या स्वरूपाच्या संकल्पना या गेम थ्रीच्या आधारे आपण पुढे जाऊन समजावून घेणार आहोत त्यामुळे तिथे प्रत्येक वेळेला अशा प्रकारचे खेळाडू नसतील पण यांच्या जागी वेगळ्या प्रकारच्या कंपन्या उत्पादन संस्था व्यक्ती असे खेळाडू असणार आहेत तर गेम म्हणजे काय तर किंवा खेळ म्हणजे काय तर आपल्या दृष्टीनं डावपेचात्मक इंटरॅक्शन संवाद समजून घेण्यासाठीची एक चौकट आत्ता म्हटलं तसं खेळाडूसमोर एकाच वेळी अनेक डावपेच असतात त्यातल्या एका डावपेचाची निवडतो एकावेळी करतो त्याला आपण डावपेचात्मक निर्णय असं म्हणतो हा डावपेचात्मक निर्णय डावपेचात्मक निर्णय घेण्यासाठी त्याच्याकडे जे वेगळ्या स्वरूपाचे डावपेच असतात त्यांची चौकट म्हणजे खेळ किंवा खेळ म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये दोन खेळाडू परस्परांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया विचारात घेऊन आपले डावपेचात्मक निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे डावपेचात्मक निर्णय घेत असताना खेळाडू विशिष्ट प्रकारचाच निर्णय का घेतो कारण तो यातल्या प्रत्येक डावपेचा विचार करत असताना तो अशा प्रकारे करतो की हा निर्णय घेतल्यानंतर याच्या विरोधात समोरच्या खेळाडूची स्पर्धक खेळाडूची प्रतिक्रिया काय असेल प्रत्येक वेळेला अशा प्रकारे स्पर्धक खेळाडूची किंवा समोरच्या खेळाडूची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज घेऊन तो प्रत्येक डावपेचाचं परीक्षण करतो आणि त्यातला जो उत्तम डावपेच त्याला वाटतो तो निर्णय तो घेतो कि तो डावपेचात्मक निर्णय तो घेत असतो त्यामुळे खेळ म्हणजे अशी परिस्थिती की ज्यामध्ये दोन खेळाडू परस्परांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया विचारात घेऊन आपले डावपेचात्मक निर्णय घेत असतात पुढची संकल्पना खेळाडू या खेळामध्ये खेळाडू कोणाला म्हणायचं या खेळामध्ये खेळाडू दोन व्यक्ती असू हो शकतात की ज्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत किंवा दोन उत्पादन संस्था असू हो शकतात की ज्याला आपण कंपन्या म्हणतो या असू हो शकतात किंवा दोन देश असू हो शकतात किंवा दोन राजकीय पक्ष असू शकतात इत्यादी या खेळाडूमध्ये प्रकारे कोणतेही दोन स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करणारे घटक या ठिकाणी खेळाडू म्हणून असू शकतात पुढची महत्वाची संकल्पना परतावा किंवा पे ऑफ कोणत्याही खेळासंदर्भात त्या खेळाचा एक रिझल्ट असतो परिणाम असतो या खेळाच्या सिद्धांतामध्ये किंवा गेम थेरीमध्ये थे हा परतावा आपण संख्यात्मक स्वरूपात मोजतो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये घेतलेल्या निर्णयाचे वेगवेगळे परिणाम असतात डावपेचात्मक निर्णयाचे वेगवेगळे परिणाम असतात काही वेळेला ते परिणाम पैशाच्या स्वरूपामध्ये असतात नफा वा कंपनीचा नफा वाढतो किंवा खेळाडूला बक्षीस रक्कम मिळते वगैरे वगैरे किंवा खेळाडूला ट्रॉफी मिळते वगैरे वगैरे या स्वरूपात तो परिणाम सामोरे येत असतो आणि असं नाही आहे की जिंकणाऱ्या खेळाडूलाच त्याचा परतावा मिळतो असं नव्हे तर हरणाऱ्या खेळाडूला स्वतःचा परतावा वेगळ्या स्वरूपात मिळालेला असतो उदाहरणार्थ हरणाऱ्या खेळा हरणाऱ्या क्रे... खेळाडूला निराशेच्या स्वरूपात किंवा हेटाळणीच्या स्वरूपात लोकांच्या टीकेच्या स्वरूपात त्याला परतावा मिळतच असतो त्यामुळे हा परतावा सकारात्मक असतो किंवा नकारात्मक देखील असू शकतो गेम थेरीमध्ये थे थे या परताव्याशी एक आपण एक संख्या निगडीत करतो त्यालाच पे ऑफ किंवा परतावा गेम थेरीमध्ये असं म्हणतात आपण खेळा खेळाडू ज्यावेळेला डावपेचात्मक निर्णय घेतो त्यावेळेला मगाशी म्हटलं तसं त्याच्यासमोर अनेक स्वरूपाचे डावपेच असतात त्यातला एक तो निवडतो बुद्धिबळाच्या खेळाचं उदाहरण तुम्हाला मगाशी सांगितलं त्याच्यामध्ये एक पॅदं पुढं सरकवत असताना त्याच्यासमोर ते सरकवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्यासमोर अनेक डावपेच होते तो दुसरं कुठलं तरी पॅदं सरकवू शकला असता दुसरी कोणती ना कोणती योजना करू शकला असता परंतु त्यानं हा हे पॅदपुढे सरकवण्याचा निर्णय घेतला हे त्याच्यासमोर जे इतर स्वरूपाचे पर्याय होते त्या प्रत्येक पर्यायाचा काही ना काही परिणाम होता तो परिणाम संख्यात्मक स्वरूपात विचारात घेतला तर त्या सर्व परिणामांना एकत्रितपणे पे ऑफ असं म्हणतात की त्या प्रत्येक निर्णयाच्या परिणामांना पे ऑफ असं म्हणतात ओके okay. आणि पे ऑफ म्हणजे असं सांगता येईल की खेळातील डावपेचाच्या संभाव्य परिणामाशी निगडीत संख्या खेळातील डावपेचाच्या संभाव्य परिणामाशी निगडीत संख्या म्हणजे डावपेचात्मक निर्णय जो घेणार आहे घ्यायचा आहे त्याची होण्याची शक्यता परिणाम होण्याची जे शक्यता आहे ते परिणाम कोणत्या प्रकारचे असतील यानुसार त्याच्याशी निगडीत असणारी एक संख्या अटॅच आपण करतो त्यालाच पेऑफ असं म्हणता येईल मग मग म्हटलं तसं खेळाडूसमोर अनेक प्रकारचे डावपेच आहेत उदाहरणार्थ कबड्डीच्या खेळामध्ये कोणत्या खेळाडूला हुतुतू करण्यासाठी पुढं पाठवायचं या संदर्भात अनेक प्रकारचे डावपेच कप्तानाकडे असतात अनेक खेळाडू त्याच्यासमोर असतात त्यामुळे तेवढे डावपेच त्याच्यासमोर असतात हुतुतू करायला जाणाऱ्या खेळाडूसमोर कुणाला स्पर्श करून परत यायचं किंवा स्पर्श करू आपण शकतो या संदर्भात वेगळ्या प्रकारचे डावपेच असतात हे जे प्रत्येकाकडे असणारे हे जे डावपेच आहेत या प्रत्येक डावपेचाशी निगडीत असणारी एक संख्या आहे ज्याला आपण पे ऑफ असं म्हणतो या एकावेळी डावपेचात्मक निर्णय घेण्यासाठी उपलब्ध असणारे जे वेगळ्या स्वरूपाचे डावपेच आहेत त्या डाव प्रत्येक डावपेचाशी निगडीत एक संख्या निगडीत केली आणि त्याची एक विशिष्ट चौकटीमध्ये मांडणी केली की त्याला पे ऑफ मॅट्रिक्स असं म्हणतात म्हणजे परताव्याची चौकट असं म्हणतात पुढची महत्त्वाची संख्या आहे डावपेच म्हणजे काय डावपेच कशाला म्हणायचं तर खेळामध्ये आपण बघितलं की वेगळ्या प्रकारचे डावपेच खेळाडू लढवत असतात व्यवहारामध्ये सुद्धा एकपेक्षा अधिक व्यक्ती स्पर्धक व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध अशा प्रकारचे डावपेच निवडत असतात अंतिमता त्या खेळाडूला काही ना काही निर्णय घ्यायचा असतो हा निर्णय घेण्यासाठी त्याच्यासमोर जे वेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात ते म्हणजेच डावपेच तर डावपेच म्हणजे खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणारी नियोजनात्मक कृती ॲक्शन प्लॅन ऑफ ॲक्शन्स वेगळ्या प्रकारचे जे ॲक्शन वेगळ्या प्रकारची जी कृती खेळाडूला करायची आहे किंवा निर्णय जो खेळाडूला घ्यायचा आहे त्यासंदर्भात त्याच्याकडे असणारं नियोजन किंवा नियोजनात्मक निर्णय म्हणजेच डावपेच उदाहरणार्थ कबड्डीच्या खेळामध्ये कोणत्या खेळाडूला हुतुरा पाठवायचं हा हा की हा हे तीन वेगळ्या प्रकारचे डावपेच आहेत किंवा बुद्धिबळाच्या खेळामध्ये कोणत्या प्रकारचं पॅदंपुढं सरकवायचं हे सरकवायचं हे सरकवायचं की हे सरकवायचं हे त्याच्यासमोर असणारे तीन किंवा चार काय असतील ते डावपेच आहेत किंवा टेनिसच्या खेळामध्ये चेंडू बॅटने टेनिसच्या बॅटने रॅकेटने कोणत्या दिशेला मारायचा रहे रहे, चा चा या दिशेला की या दिशेला की या दिशेला की आणखीन या दिशेला कशा प्रकारे मारायचा किती उंच मारायचा एवढा उंच मारायचा याच्याशा कमी मारायचा हे सगळे त्याच्यासमोर असणारे उपलब्ध असणारे निर्णय घेण्यासाठी उपलब्ध असणारे पर्याय आहेत या सगळ्या पर्यायांनाच त्याच्यासमोर उपलब्ध असणारे डावपेच आहेत असं म्हणतात पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्याप्त डावपेच ऑप्टिमल स्ट्रॅटेजी पर्याप्त डावपेच म्हणजे काय तर हे जे डावपेचात्मक निर्णय आहेत किंवा डावपेच ज्यासमोर उपलब्ध आहेत निर्णय घेण्यासाठी मग असे म्हटलं तसं त्या प्रत्येक डावपेचाला एक संख्या निगडीत आहे त्या प्रत्येक डावपेचा एक पेऑफ आहे जो डावपेच सर्वाधिक पेऑफ मिळवून देतो त्याला पर्याप्त डावपेच किंवा ऑप्टिमल स्ट्रॅटेजी असं म्हणतात सर्वाधिक पर्याप्त पर्याय सर्वाधिक पे ऑफ मिळवून देणारा डावपेच प्रत्येक खेळाडू नेहमी असा सर्वाधिक पे ऑफ मिळ मिळवून देणारा डावपेचच निवडत असतो अस तसं निवडण्यामध्ये ज्यावेळेला त्याला अपयश येतं त्यावेळेला तो त्याला त्या खेळामध्ये सुद्धा अपयश येतं त्यामुळं काळजीपूर्वक खेळाडूला अशा प्रकारे आपला पर्याप्त डावपेच कोणता आहे हे लक्षात घ्यावं लागतं थोडक्यात पर्याप्त डॉपेज म्हणजे खेळाडूला सर्वात चांगला पे ऑफ मिळवून देणारा डावपेच किंवा खेळाडूचा अपेक्षित पेऑफ सर्वाधिक बनवणारा डावपेच वेगळ्या शब्दामध्ये पर्याप्त डावपेच म्हणजे असा डावपेच की ज्यामध्ये खेळाडूचा जो अपेक्षित पे ऑफ आहे तो सर्वाधिक बनवणारा डावपेच आता आपण खेळाचे प्रकार बघूया सामान्यतः गेम थेरीमध्ये किंवा खेळ सिद्धांतामध्ये खेळाचे दोन प्रकार केले जातात एक म्हणजे जा सहकारी खेळ आणि दुसरा असहकारी खेळ कॉपरेटिव्ह गेम्स आणि नॉन कॉपरेटिव्ह गेम्स सहकारी खेळ म्हणजे काय सहकारी खेळ म्हणजे असे खेळ की ज्यामध्ये खेळाडू एकमेकांशी वाटाघाटी करून सहकार्याचा करार करतात आणि त्यातून सामायिक डावपेचाचे नियोजन करतात त्याला कॉपरेटिव्ह गेम किंवा सहकारी खेळ असं म्हणतात एकमेकांशी स्पर्धा करणारे खेळाडू ज्यावेळेला त्यांच्या लक्षात येते की आपण स्पर्धा करण्यापेक्षा जर आपण एकत्र आलो तर आपण आपला नफा वाढवू शकतो आपला फायदा वाढवू शकतो अशा वेळेला ते खेळाडू एकत्र येतात एकमेकांशी वाटाघाटी करतात एकमेकांशी निगोसिएशन करतात आणि त्यातून त्या त्या एकमेकांवर परिणाम करणारा करार करतात की एकमेकांना बांधील असणारा करार करतात आणि त्या कराराच्या माध्यमातून सामाजिक डावपेचाचं नियोजन करतात असे जे खेळ आहेत त्याला कॉपरेटिव्ह गेम असं म्हणतात थोडक्यात कॉपरेटिव्ह गेममध्ये खेळाडू स्पर्धा न करता एकमेकांशी सहकार्य करतात आणि असहकारी खेळ म्हणजे काय तर याच्याबरोबर उलट असहकारी खेळ किंवा नॉन कॉपरेटिव्ह गेम म्हणजे असे खेळ की ज्यामध्ये खेळाडूंना एकमेकांशी वाटाघाटी करणे सहकार्याचा करार करणे शक्य नसते हे असे खेळ आहेत की ज्याच्यामध्ये सिच्युएशन्स किंवा परिस्थिती अशी असते की ते दोन स्पर्धक खेळाडू एकत्र येऊन एकमेकांशी सहकार्याचा करार करू शकत नाहीत किंवा एकमेकांशी वाटाघाटी करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना स्पर्धा करणं हाच त्यांच्यासमोरचा पर्याय असतो या संदर्भातले जे खेळ आहेत त्यांना असहकारी खेळ किंवा नॉन कॉपरेटिव्ह गेम असं म्हणता येईल म्हणजे थोडक्यात खेळाच्या भाषेत सांगायचं झालं तर सहकारी खेळ म्हणजे मॅच फिक्सिंगचे खेळ आणि असहकारी खेळ म्हणजे स्पर्धेचे खेळ ज्याच्यामध्ये मॅच फिक्सिंग, फिक्सिंग नाही आहे या बेसिक संकल्पना समजावून घेतल्यानंतर इथून पुढे आपल्याला पुढच्या लेक्चर्समध्ये आपल्याला काही गेम थेरीशी निगडीत महत्त्वाच्या सिच्युएशन्स स्थिती समजावून घ्यायच्या त्यामध्ये कायद्याची कोंडी प्रिझनर्स डिलेमा प्रबळ डावपेत संतुलन डॉमिनंट स्ट्रॅटेजी इक्विलिब्रियम लिंगभेदावर आधारित खेळ बॅटल ऑफ सेक्सेस गेम त्यानंतर नॅशचा समतोल नॅश इक्विलिब्रियम विस्तारित खेळ किंवा खेळ वृक्ष एक्सटेन्सिव्ह फॉर्म ऑफ गेम इत्यादी बाबी आपण किंवा इत्यादी सिच्युएशन्स खेळ सिद्धांतामधल्या आपण पुढील लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत धन्यवाद